स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो व आदरणीय पालकांनो इन्फो लर्निंग या यूट्यूब चॅनेलमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी ही दोन हजार बावीसमध्ये एम एस टी ई टी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस म्हणजे अर्थात अॅकॅडमिक इयर दोन हजार बावीस तेवीस जे विद्यार्थी आता यावर्षी बारावीची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीई टी सेल मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी तंत्रज्ञान औषध निर्माणशास्त्र बी फार्मसी इंजिनिअरिंग कृषी शिक्षण म्हणजे बी एस सी ॲग्रिकल्चर या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या यम एस टी सी ई टी दोन हजार बावीस प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज खालील नमूद वेळाप्रमाणे सादर करावायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो जी फॉर्म फिलिंग आहे यम एस टी सी ई टी दोन हजार बावीसमध्ये जे विद्यार्थी आता बारावीची परीक्षा देणार आहेत किंवा ज्यांचा गॅप आहे जे विद्यार्थी रिपीट करून आता बारा सीई टीची परत परीक्षा देण्यास इच्छुक आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची जी बातमी आहे ती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सीई टी द्यायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्याची जे डेट्स आहेत ते, ते तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो दहा फेब्रुवारी दोन हजार ते एकतीस मार्च दोन हजार बावीसपर्यंत आपण एम एस टी सी ई टी दोन हजार बावीसचे फॉर्म फिलअप करू शकणार आहात ही अत्यंत महत्त्वाची माहिती आता आपल्याला मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो जर विलंब शुल्क भरून ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चित करणे ही एक ए एप्रिल दोन हजार बावीसपर्यंत चालू असणार आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत तरी सी ई टी सेलच्या दोन हजार बावीस या नवीन वेबसाईटवर अजून कोणत्याही प्रकारचं अपडेट आलेलं नाही आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन राज्य सामाजिक प्रवेश परीक्षा के कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी जी आहे ती नोटीस आता जाहीर केली आहे की विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सी ई टी दोन हजार बावीसचे फॉर्म्स हे फिलअप करण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे तुम्ही इथे वाचूसुद्धा शकता दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस कालावधीत प्रवेश निश्चित आणि परीक्षा शुल्क भरलेले असतील त्यांना कोणतेही विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही याची संबंध त्यांनी अर्थातच विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि वेबसाईट जी आहे विद्यार्थी मित्रांनो महा टी डॉट ओ आर जी ही वेबसाईट आहे तो जी आरसुद्धा आता निघालेला आहे जी आर नंबर आपण या ठिकाणी स्क्रीनवर चेक करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो आपण याच्या माध्यमातून हेच समजू शकतो की फॉर्म फिलिंग जी आहे एम एस टी सीई टी दोन हजार बावीसची ती चालू झालेली आहे आपण लवकरात लवकर फॉर्म भरावा अशी सगळ्यांना विनंती आहे अजून तरी एम एस टी सी ई टी दोन हजार बावीसच्या वेबसाईटवर कोणत्याही प्रकारचे अपडेट आलेले नाही आहेत जसे अपडेट येतील तसेच तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच कळतील पण विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एम एस टी सी ई टी दोन हजार बावीसची फॉर्म फिलिंग आता भरण्यास सुरुवात तयारी चालू केलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता बारावीचे बोर्ड जर एक्झाम देणार असाल तर आधी बोर्डाचा अभ्यास करा त्याच्यानंतर तुम्ही सीईटीचा टीचा अभ्यास करा परंतु फॉर्म भरणे हे सर्वात महत्त्वाची प्रायोरिटी आहे जर तुम्ही फॉर्मच नाही भरला तर तुम्हाला एक्झाम सी देता येणार नाही आहे दो, दोन दोन्हीही ग्रुपमधून तुम्ही एक्झाम सी देऊ शकता पी सी बी पी सी एम याच्यावर डिटेल व्हिडिओ मी बनवेलच परंतु सध्याला तात्पुरती एवढीच माहिती आहे की एम एस टी सीई टी दोन हजार बावीस फॉर्म फिलिंग ही चालू झालेली आहे जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही दहा फेब्रुवारी दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस रात्री बारा वाजेपर्यंत सध्याला फॉर्म भरू शकता ही डेट नक्कीच एक्सटेंड होईल मित्रांनो परंतु सध्याला आपण एवढंच लक्षात घ्या की फॉर्म फिलिंग ही जी आहे एम एस टी सीई टीसाठी ती चालू झालेली आहे वेबसाईटवर लगेच ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच आमच्या मार्फत करवण्यात येईल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जेवढे पण मित्र आहेत ज्यांना बी टेक करायचं आहे भविष्य काळामध्ये ज्यांना बी फार्मसी करायचं आहे ज्यांना बी एस सी ॲग्री करायचं आहे विविध कोर्स प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच सीई टी द्यायला पाहिजे अशा विद्यार्थ्यांपर्यंत आपण ही माहिती पोहोचा असेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र